आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। कांग्रेस ने किया राज्य सरकार के खिलाफ कीचड़ फेंक आंदोलन। दरअसल सोलापुर शहर पूनम गेट के पास आज शुक्रवार 21 जून 2024 को सोलापुर शहर कांग्रेस कमेटी की ओर से जातीय धर्म में तेढ़ निर्माण करना, नौकरी में भ्रष्टाचार, पेपर लीक, कानून का उल्लंघन, महिला अत्याचार, किसान की फसल को सही दाम ना देने जैसे मामलों पर आरोप लगाते हुए कीचड़ फेंक आंदोलन कर राज्य सरकार का विरोध किया। हे जे आंदोलन आहे, प्रदेश आमचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय सुषमा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या खासदार प्रणित यांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय की यूपीएससी एमपीएससीचे गेर पेपर फुटलेले आहेत। आज महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि सरकार फक्त मूक ओढून घ्या ठिकाणी बसलेलं आहे। हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे। आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा, साखर बघा, जी संसार उपयोगी ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत नसल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिखलफेक आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे।